नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा आहे ते मी नारी शक्ती दूत ॲपवरून डायरेक्ट लावू सांगणार आहे. तुम्ही पाहू शकता नाही तुम्हाला डायरेक्ट अर्ज कसा भरायचा ते सांगणार आहे. तर अर्ज कसा भरायचा पहा, महिलेचे संपूर्ण नाव लिहायचे आहे, खाली वडील किंवा पती यांचं या ठिकाणी निवडायचं आहे. तुमचे जर वडीलसाठी तुम्ही असाल, तुमचं लग्न झालं नसेल तर वडिलाचं नाव लिहा, आणि तुमचं जर लग्न झालेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं पतीचं नाव या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी झालं, त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव ते या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर जन्मदिनांक या ठिकाणी तुम्ही निवडून घ्यायचं आहे. जन्मदिनांक तुम्ही या ठिकाणी कोणताही या ठिकाणी तुमचं जे असेल जन्मदिनांक तुम्ही ते निवडून घेऊ शकतात. आता जन्मदिनांक निवडल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे आणि इतर माहिती ते या ठिकाणी पहा. खाली जे आहे ते आधार कार्डाचा पत्ता आणि अर्जदाराची माहिती या ठिकाणी संपूर्ण माहिती द्यायची. आधार कार्ड प्रमाणे बरं का, आता ते तुम्ही या ठिकाणी जिल्हा इकडे निवडून घ्या. तुमचा जो जवळचा आहे तो तुम्हाला जो जिल्हा आहे तो या ठिकाणी तुम्ही निवडून घ्या. आपण भेटू निवडूयात. आता हे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे, पण तालुका या ठिकाणी लोडिंग घेत आहे. खाली यायचं आहे आणि शहर किंवा गाव, गाव किंवा शहर, त्यानंतर ग्रामपंचायत, नगर पंचायत किंवा नगरपालिका ह्यापैकी कुठलं तुम्ही एक निवडू शकता. ग्रामपंचायत, नगर, नगरपंचायत, नगरपालिका, त्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे तुमचा. पिनकोड या ठिकाणी टाका. पिनकोड टाकल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाका. आधार क्रमांक टाका. हे टाकल्यानंतर शासन इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेत आहात का ते या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन भेटते. तुम्हाला दोन्हीपैकी होय किंवा नाही. तुम्ही जर इतर योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्ही होय करा, आणि जर लाभ घेत नसाल तर तुम्ही या ठिकाणी नाही पण करू शकता. दोन्हीपैकी कुठलेही निवडू शकता. लाभ घेत असाल तर होय, नसेल तर तुम्ही नाही करा. त्यानंतर विभागनिहाय योजना, त्यानंतर या ठिकाणी पहा खाली या डायरेक्ट आणि विवाहित अविवाहित निवडून घ्या. तुमचं मॅरिड झालं, लग्न झालेलं आहे का न लग्न झालेलं नाही हे निवडून तुम्ही घ्या. त्यानंतर महिलेचे जे जन्म आहे ते परराज्यात झालेलं आहे का, तर या ठिकाणी झालेला असेल तो होय करा, नसेल झालं तर या ठिकाणी तुम्ही नाही पण या ठिकाणी करू शकतात. तुम्ही कुठलंही या ठिकाणी निवडू शकतात. महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर या ठिकाणी तुम्हाला महिलेचं परराज्यात झालेलं असेल तर पण तुम्हाला काय अडचण नाही, आणि महिलेचं परराज्यात जन्म झाला असेल तर या ठिकाणी त्यांचं नवऱ्याचं या ठिकाणी डॉक्युमेंट चालतात. त्यानंतर या ठिकाणी पहा बँकेचं संपूर्ण या ठिकाणी पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव, त्यानंतर बँक खाते क्रमांक हे संपूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहून घ्यायचं आहे. आता हे टाकल्यानंतर तुम्हाला खाली आय एफ सी कोड, त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय या ठिकाणी होय किंवा नाही तुम्हाला दोन्हीपैकी एक निवडून घ्यायचं आहे. आणि ते संपूर्ण झाल्यानंतर तुम्ही पहा आधार कार्ड, तुम्हाला हे कागदपत्र खाली सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. आता कागदपत्र अपलोड करताना बरेचसे या ठिकाणी चुका करतात. बरेचसे लाभार्थी या ठिकाणी कागदपत्र अपलोड करताना एका साईडने आधार कार्डाचा फोटो घेतात, पण तसं न करता या ठिकाणी तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे. कमीत कमी 5 MB करून घ्यायचा आहे आणि दोन फोटो एकत्र करून पाठीमागे साईड पुढची साईड करून घ्यायचे आहे. त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, यामध्ये काय पहा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला हे असणार आहेत. या ठिकाणी तुम्ही हे पण तुम्ही या ठिकाणी ह्या 3-4 पैकी तुम्ही एक निवडू शकता. आणि त्यानंतर पहा उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे केसरी रेशन कार्ड, यामध्ये काय पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड या दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही एक निवडू शकतात. आणि त्यानंतर पहा खाली हमीपत्र दिलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो हे हमीपत्र जे आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. आता बँक पासबुकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. महिलेचे जॉईंट खातं जोडायचं नाही, सिंगल खातं जोडा. हे संपूर्ण झालं तर अर्जदाराचा या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला शिव करा या बटनावरती क्लिक करून शिव करा या ठिकाणी करायचं आहे आणि माहिती जतन करा या ठिकाणी बटनावर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला ही माहिती जतन करायची आहे. मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला की अर्ज कसा भरायचा आहे त्याबद्दल ही माहिती सांगितली आहे. आणि तुम्ही हे अर्ज असा जतन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती एखादा OTP येईल. OTP सबमिट करून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि तुम्हाला त्यांचा अर्ज सबमिट करायचा आहे. हा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला जी जी माहिती सांगितली होती तो ते या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. आणि अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला फाईनली एक नंबर येईल, तो नंबर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घेऊन जवळ ठेवायचा आहे. आणि तुम्हाला अर्ज तुम्ही जर काय करताना चुकला तर तुम्हाला त्या ठिकाणी EDचं पण ऑप्शन भेटणार आहे. मित्रांनो नक्की तुम्हाला ही माहिती आवडली असेल, माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मित्रांनो आणखीन पण तुम्ही अर्ज केला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज लवकर लवकर करून घ्या, कारण का या ठिकाणी तुम्ही वाट बघत बसताना शेवटच्या तारखेपर्यंत त्याची वाट बघायची काय गरज नाही. तुमच्याकडे जर सध्या सर्व कागदपत्र असतील तर तुम्ही या ठिकाणी आजच अर्ज करून घेण्याचा प्रयत्न करावा. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल आशा आहे की, आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून
तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असेल ते कमेंट करून या ठिकाणी तुमच्या चॅनलला लाईक करा. भेटत अशाच माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.